भारतातील एक असे ठिकाण जिथे विज्ञानाचे कोणतेही नियम लागू होत नाहीत, जिथे ध्वनी ऊर्जा नियमाप्रमाणे काम करत नाही, जिथे हवा उलट्या दिशेला वाहते. राजा महाराजांनी ज्या ठिकाणी 17 वेळा हल्ले घडवले तरी ते ठिकाण आजही जसेच्या तसे आहे, जिथे पंतप्रधान इंदिरा गांधींना देखील प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. मी बोलतोय 4 धाम पैकी एक असणाऱ्या ओडिसा राज्यातील जगन्नाथपुरी मंदिराबद्दल. तुम्ही दगडापासून किंवा धातूपासून बनवलेल्या मूर्ती पाहिल्या असतील, पण इथे असणाऱ्या मूर्ती या चक्क लाकडापासून बनवलेल्या आहेत. या मूर्तीमध्ये साक्षात भगवान श्रीकृष्णाचे जिवंत हृदय धडकते आणि दर 12 वर्षांनी या मूर्ती बदलल्या जातात. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला फडकतो. पुजाऱ्यांमार्फत हा ध्वज दररोज बदलला जातो आणि जर तो बदलला गेला नाही तर पुढील 18 वर्षांसाठी हे मंदिर बंद होईल. दिवसाची कुठलीही वेळ असो, सूर्य कोणत्याही दिशेला असो, या मंदिराची सावली कधीही पाहायला मिळत नाही. आता ही स्थापत्य शास्त्रातील कला आहे की एक चमत्कार हे सांगणे जरा कठीणच. इथे बनवला जाणारा महाप्रसाद एका विशिष्ट पद्धतीत तयार होतो, ज्यामध्ये एकावर एक 7 मातीची भांडी ठेवली जातात. वैज्ञानिक दृष्ट्या सर्वप्रथम सर्वात खाली असणाऱ्या भांड्यातील अन्न शिजणे अपेक्षित आहे, परंतु इथे या उलट अग्निपासून लांब सर्वात वर असणाऱ्या भांड्यातील अन्न सर्वप्रथम शिजते. भाविक हजारोंच्या संख्येने असो किंवा लाखोंच्या, इथे बनणारा महाप्रसाद कधीही कमी पडत नाही आणि तो वाया सुद्धा जात नाही. देवी सुभद्रेची अशी इच्छा होती की हे मंदिर शांततेचं ठिकाण असावं म्हणून समुद्रालगत असून देखील या मंदिरात समुद्राच्या लाटांचा आवाज जराही ऐकू येत नाही. कोणत्याही मंदिराच्या शिखरावर किंवा उंच ठिकाणी तुम्हाला पक्षी बसलेले पाहायला मिळतील, पण पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर ना पक्षी पाहायला मिळतात, ना विमान किंवा हेलिकॉप्टरला मंदिरावरून उडण्याची परवानगी आहे. नैसर्गिकरित्या समुद्र किनारी भागात दिवसा वारा समुद्राकडून जमिनीकडे वाहतो तर संध्याकाळी जमिनीकडून समुद्राकडे, पण पुरी येथे अगदी या उलट क्रिया घडते. जगन्नाथ पुरी मंदिराबाबतच्या या चमत्कारिक गोष्टी शास्त्रज्ञांपुढे आजही अनुत्तरित आहेत. अध्यात्माचा पाया असणारे हे मंदिर आजही विज्ञानाच्या संकल्पनेत अडकू शकले नाही. तुमचे याबाबत काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा. धन्यवाद.